तीन एस म्हणजे सेवा सन्मान आणि स्वाभिमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सेवा सन्मान आणि राष्ट्रवा स्वाभिमान से सेवा कोणाची करायची मायबाप जनतेची सेवा करायची हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आहे सन्मान कुणाचा करायचा तर महिलांचा सन्मान करायचा आणि शेतकऱ्यांचा सन्मान करायचा आणि स्वाभिमान कुणाला जगायचा तर या महाराष्ट्राच्या जनतेचा स्वाभिमान सेवा सन्मान आणि स्वाभिमान हे काम घेऊन आपल्याला कामाला लागायचं आहे आणि पाच कलमी कार्यक्रम आहे पाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर सगळे प्लीज रेकॉर्ड करून ठेवा कारण का हे करणारे आम्ही एक वर्षानंतर जेव्हा साठीच्या वाढदिवसाला येऊ ना मुख्यमंत्री येतील महाराष्ट्राचे तेव्हा हे भाषणातले बरेच बोलतील गोष्टी पहिली गोष्ट आम्ही करणार की ह्या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला हमीभाव भाव तुम्ही म्हणाल तो आणि परवडणाराच मिळणार तुम्हाला एकही कांदा बाहेर फेकू देणार नाही पवार साहेब इतक्या वर्ष मंत्री होते कांदा फेकला का कधी दुधाला भाव होता की नाही त्या सगळे ते दिवस आपले दिवस आपल्याला परत आणायचे शिक्षण हे खोके सरकारनी जितक्या चितक्या शाळा बंद करतील महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री सगळ्या शाळा उघडील दारूची बुकाने वाढवलेली कमी करू आणि सगळ्या शाळा उभी करू प्रत्येक मूल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव उगाच घेत नाही मी त्यांनी अधिकार दिला आहे प्रत्येक मूल हे शिकलंच पाहिजे आणि त्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ आणि आम्ही प्रत्येक शाळा चालू करू जी महाविकास आघाडीने बंद केलेली आहे दुसरं आरोग्य कोविडचे दिवस आठवतात की नाही सगळ्यांना राजेश टोपे आणि अनिल देशमुखांनी केलेलं काम उभा महाराष्ट्र नाही देश विसरलेला नाही त्याच्यामुळे राजेश टोपे तेव्हा जेव्हा कोविड होता तेव्हा लोक गेले नाही पण जेव्हा आता नांदेडची घटना गेली की नाही मी गेले होते नांदेडला साठ लोक गेले साठ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सातारकर वाईट वाटून घेऊ नका तुमचा मुलगा आहे म्हणून पण मी टीका करत नाही पण खरं बोललं पाहिजे